नर्मदे हर नर्मदे हर। आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी तुम्हा सगळ्यांना परत एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो, कारण तुमच्यामुळे मी प्रेरित होऊन त्या परिक्रमेचे हे बारीक सारीक डिटेल्स मैयाच्या कृपेने आठवू लागलो, आणि त्यामुळे मला ती परिक्रमा परत एकदा घडून राहिलेली आहे। त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद। आणि तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांनी कमेंट्स लिहिलेले आहेत, त्या कमेंटचं सार असं आहे की तुमच्या मनात जसं येईल तसं तुम्ही करा, आम्हाला ते आवडतं आहे। आणि त्याबद्दल मी तुमचे परत एकदा आभार मानतो की अशा तुमच्या त्या कमेंट्समुळे ना मला जरा असा एक पुश मिळतो, एक माझ्यामागे तुम्ही प्रेरणेच्या रूपाने उभे असता, त्यामुळे थँक यू सो मच। खाटी गावामध्ये आता पोचणार आहोत आपण, शेषघाट, खाटी गाव, मिरिया गाव, दमगड, अमरकंटक असा आपला प्रवासाचा टप्पा आहे। आणि तो टप्पा तोंडी एक्सप्लेन करण्यापेक्षा मी तुम्हाला आधी गुगल मॅपवरती हा प्रवास कसा आहे हे दाखवतो, आणि त्यानंतर मग खाटी गावचं वर्णन तुम्हाला खाटी गावच्या स्केचवरतीच दाखवतो। कारण खाटी गावामध्ये जो पाण्याचा आटापिटा झाला, तुम्ही आत्ता थंबनेलवरती बघितलं खाटी गावचा, खाटी गाव आणि आटापिटा, पण कसा आटापिटा याच्याबद्दल तुमच्या मनात प्रश्नचिन्ह असेल, तर तो आटापिटा होता पाण्याचा। तो स्केचवरती बघणं जास्ती मनोरंजक ठरेल। तर आता ते स्केच आधी गुगल मॅपवरती शेषघाट, खाटी गाव, मिरिया गाव आणि दमगड या चौघांचं एक दुसऱ्यांच्या संबंधामध्ये कसं ओरिएंटेशन आहे ते दाखवतो, आणि त्यानंतर मग आपण खाटी गावाच्या नकाशावरती फोकस करू। नर्मदे हर नर्मदे हर। ओम रुद्रदेहाय विद्महे मेकलकन्याय धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात। नर्मदा मैया की जय। नर्मदे हर नर्मदे हर। आज आपण वर्णन करणार आहोत खाटी गाव। हे बघा, आता आपण खाटी गावचं प्रत्यक्ष वर्णन करण्याआधी तुम्हाला जरा मॅपवरती फिरवून खाटी गावचं लोकेशन दाखवतो, कारण आता आपला प्रवास सुरू झालेला आहे शेषघाटकडनं अमरकंटकच्या दिशेने, अर्थात दमगडच्या दिशेने। मग कसा प्रवास आपण केला ते तुम्हाला दाखवतोय। शेषघाटला आपण होतो, शेषघाटचा दुधी आश्रम असं ते म्हणतात आहे, म्हणजे आपण आत्ता दिंडोरी डिस्ट्रिक्ट मध्ये आहोत। आणि दिंडोरी इथे लिहिलंय खरं, पण मला आठवतंय की शेषघाटला जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा तिथे त्यांनी डिस्ट्रिक्ट अनुपपूर असं लिहिलं होतं। आता माहित नाही काय कन्फ्युजन आहे। मग इथून मित्रांनो हा रस्ता असा घेऊन इथपर्यंत आम्ही आलो होतो, पण तिथून मग सरळ न जाता मला आठवतंय की आम्ही कुठला तरी मार्ग घेऊन खाटीला आलो होतो। आता खाटीला का आमचं येणं झालं हे मला आता काही नीट आठवत नाहीये, कारण इथे जर बघितलं तर असं वाटतं की शेषघाटहून सरळ गेलो की अच्छा आधी बरोबर आहे, इथे हा जर गेलो असतो तर आम्ही डायरेक्टली अमरकंटकला पोचून गेलो असतो, मग ते मधले सगळे दमगड वगैरे हे कार्यक्रम राहून गेले असते। आणि असं असल्यामुळे आम्ही इथून मधून कुठून तरी, तर मला नक्की आठवत नाही आहे, पण आम्ही आधी या खाटी गावामध्ये गेलो आणि खाटी गावाहून पुढे दमगड, आणि इथे खाटी गाव ते दमगडच्या मध्ये कुठेतरी मिरिया गाव असलं पाहिजे। आता हे दमगड ब्रिज इथे आलं, अर्थात हे पूर्ण जंगलाचा एरिया आहे, आणि इथून इथपर्यंत कुठेतरी मिरिया गाव असलं पाहिजे, जिथलं मी आपल्याला मागे सांगितलं होतं की तिथला भंडारा आम्ही सोडून पुढे निघालो
आणि त्याचा काय परिणाम झाला ते तुम्हाला सांगितलं की दमगड प्रत्यक्ष येण्याच्या अगोदर आम्हाला तिथे पावसाने गाठलं आणि त्या पावसामध्ये गावामध्ये पूर्ण अंधार गुडुप होता. ते वर्णन आपण ऑलरेडी झालेलं आहे, आता मला एपिसोड नंबर लक्षात नाही आहे, पण आता इथून मित्रांनो हे बघा, हे मिरिया गाव, हे ते नीलकंठ आश्रम मिरिया, म्हणजे आमचा रूट जो होता, आता इथून तुम्हाला अजून स्पष्ट मी समजवतो. हे पाहे खाटी गावानंतर हे पाहे नीलकंठ आश्रम मिरिया, इथे आलो होतो आपण. आणि या मिरिया मधून हे पूर्ण जंगलातलाच एरिया होता, हे मिरिया गावातून मग आपण इकडे अमरकंटक हे दमगड, हे पूर्ण जंगलातून हा रस्ता अतिशय स्मरणीय संस्मरणीय असा तो, म्हणजे फुल ऑफ एक्साइटमेंट असा तर आहे. त्यामुळे ते मी आता घाईनी कव्हर नाही करत यामध्ये, ते आपण कारण ते डिटेलमध्ये आपल्याला बोलायला पाहिजे. मिरियाचा जो एपिसोड आहे तो मी मागे तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी संदर्भामध्ये मिरियाचं सांगितलं होतं, पण मिरिया गावावरती फोकस असा नव्हता झाला. तर परत मागे जाऊया, हे खाटी गावचं थोडंसं आधी वर्णन करतो. खाटी गावामध्ये जर तुम्ही बघितलं तर विशेष अशी पॉप्युलेशन तिथे नाही, आणि आता इथे ज्या ठिकाणी आम्ही राहिलो होतो ते ठिकाणी इथून मॅपवरती एवढं सांगणं कठीण आहे, कारण मला ज्या गृहस्थांकडे आम्ही राहिलो होतो त्यांचं नाव देखील मला लक्षात नाही, पण बघतो मी याच्यात. एका शाळेच्या तिथे होतो, हे सगळे ओपन फार्म्स आहे, आणि कदाचित आय एम नॉट शुअर पण असा एक कुवा त्या ठिकाणी होता, कदाचित हे ते घर असू शकेल, आय एम नॉट शुअर. पण त्या कुव्याची आठवण आता मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या स्केच मधूनच, त्यामुळे सध्या आपण या मॅपवरती एवढंच समाधान मानू की हे खाटी गाव हे आहे, आणि या खाटी गावामध्ये इथे एक रात्र आमचा तिघांचा मुक्काम होता. पाण्याची अतिशय कमतरता त्या ठिकाणी होती, आणि असं हे खाटी गाव आता याविषयी मी तुम्हाला सांगतोय एक दोन मिनिटांमध्ये. ओम रुद्रदेहाय विद्महे मेकल कन्याय धीमही तन्नो रेवा प्रचोदयात, नर्मदा मैया की जय, नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हे आहे ते खाटी गाव जे आता आपण गुगल मॅप वरती बघितलं, आणि आधी खाटी गावचं ओव्हरऑल ओरिएंटेशन लक्षात घ्या. हा रस्ता मेन रोड, आणि इथून या मार्गाने चालत चालत आपण इथे आलो. हा त्यांचा बंगला ज्यांच्याकडे आपण थांबलेलो होतो ओव्हरनाईट, आणि इथे जवळच एक शाळा होती, ती शाळा इथे मी दाखवली नाही. त्या शाळेमधले हे शिक्षक आता सेवानिवृत्त होते, ते आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा ते नुकतेच एक दोन महिन्यापूर्वी सेवानिवृत्त झाले होते, आणि परिक्रमावासियांची सेवा त्यांच्या घरामध्ये अनेक वर्षांपासून चालू आहे. आता खाटी गावात पोचलो कसे आपण, तर या रस्त्याने आम्ही तिघ जण चालत चालत येत होतो, आणि मागच्या गावात त्यांनी सांगितलं आप खाटी गाव में जाओ वहां पे आपको व्यवस्था हो जाएगी वगैरे वगैरे, असं करत करत आम्ही खाटी गावापर्यंत पोचलो. आणि इथल्या एका मेन रोडवरच्या एका दुकानात ओट्यावरती जेव्हा आम्ही बसलेलो होतो पाणी वगैरे पीत होतो, तेव्हा एक तिकडनं महिला आले, तिला काहीतरी ऑटो रिक्षा वगैरे घ्यायची होती, तिथे येऊन थांबली, ऑटो की बससाठी ती महिला थांबली
त्याने आमच्याकडे बघितलं, थकलेले चेहरे, कुठलीतरी वाट बघतात असा आमचा चेहरा. त्यामुळे तिने आम्हाला विचारलं नर्मदे हर करून. आम्ही म्हटलं की हम लोग कहीं पे ठिकाणा ढूंढ रहे मैया जी. म्हणे आप ऐसा करो, इस रस्ते से अंदर जाओ, वहां पे एक, त्यांनी नाव सांगितलं, आता मला ते आठवत नाही आहे, उनके घर में जाओ, वहां पे व्यवस्था हो जाएगी आपकी. आता ती आमच्या दृष्टीने मैयाजीच होती. तिने आम्हाला बरोबर डायरेक्ट केलं. मग आम्ही तिघे आपलं या रस्त्यावरनं निघालो. आता इथे मधले हे घर वगैरे मी दाखवलेले नाही आहेत, पण घर होते. आम्ही चौकशी करत करत त्या नावाप्रमाणे इकडे आलो. इकडे समोर सगळं शेत, हे सगळे शेत, यातून इथे आलो. आणि इकडे आल्यानंतर मग आम्हाला असं एक छान मोठ प्रशस्त वन एक मजल्याचं एक घर, घर नाही म्हणता येणार त्याला, बंगला असं, टोटल चारी बाजूनी शेत आणि असा तो बंगला. इथे आम्ही प्रवेश केला या वरांड्यामधून आणि नर्मदे हर केलं. इथूनच प्रवेश मधूनच गेटच्या इथे उभारून नर्मदे हर केलं. लगेच त्या घरातल्या सुनबाई आल्या. त्या सुनबाई म्हणाले, हा आई आई आहे महाराज. मग आम्ही आतमध्ये आलो. इथे सुरुवातीला इथे बाहेर तिने चटई वगैरे अंथरली होती. मग आम्ही त्यांना आपली समस्या सांगितली की हमको रात में रुकने के लिए कुछ व्यवस्था हा हो जाएगी यहां पे, असं झालं ते. मग त्यानंतर मग तिने याच्या वरांड्याच्या आतल्या बाजूला एक अरुंद असा हॉल होता, लांबोळ का होता पण अरुंद होता. त्या हॉलमध्ये आमची व्यवस्था त्या मैयाजींनी करून दिली. तिथे चुकीने मी दोनच आसनं लावली दाखवले, पण आमचे तीन आसनं होते. याचं एक अजून विशेषता होती या हॉलची, याचा या भागामध्ये इथे एक शेल्फ होती, पूर्ण 10 फूट रुंदीची, 8 फूट उंचीची अशी एक शेल्फ. आणि त्या शेल्फमध्ये सगळ्या प्रकारचे देव विराजमान होते, सगळे देव, अगदी हनुमंत, गणेश, नर्मदा मैया, विष्णू, साईबाबा, काय काय तुम्हाला तुमच्या मनात येतील ते देव या ठिकाणी. आणि त्या देवांना पूर्ण असं रोषणाई लावलेली होती. आणि त्यांचा नियम असा होता की रात्रभर ते दिवे असे झुकबुक झुकबुक करणारे ते होते. त्यामुळे रात्रभर आम्हाला त्या देवांचं सान्निध्य लाभलं खाटी गावामध्ये. ही एक विशेषता. आता दुसरी गंमत तुम्हाला सांग, हे त्यांचं घर, शेजारी डावीकडचं अंगण, त्यानंतर इकडे दुसरं एक शेत होतं. या इथे जेव्हा बाहेर मी निघालो तर इकडे बघितलं, इथे एक हँडपंप होता. एक हँडपंप इकडे होता आणि जे या लोकांचं लॅटरिन होतं ते घरा बंगल्याच्या बाहेर, बंगल्यापासून जवळजवळ 25 फूट लांब असं शेतामध्ये एक त्यांनी लॅटरिन मात्र अतिशय सुंदर बांधलेलं होतं. डबल लॅटरिन होते मागे पुढे आणि पीव्हीसीचा दरवाजा दोन्ही बाजूला व्यवस्थित होता. सो लॅटरिन वॉज परफेक्ट. फक्त तिथे पाणी, पाण्याची काही सोय नव्हती, म्हणजे नळ नव्हता तिथे, जे आपल्याला नॉर्मली एक्सपेक्ट करतो आपण की लॅटरिन म्हटल्यावर त्यामध्ये नळ वगैरे असायला पाहिजे, लाईट असायला पाहिजे, हे सगळं तिथे नव्हतं. तिथे पाणी कुठून घ्यायचं तर मग मला माहिती नव्हतं. मी आपलं इकडे येऊन या हँडपंपवरनं पाणी घेतलं, बादली तिथे मिळाली, इथे आलो. आणि इथे जरी हे असं सरळ समोर दिसत असला हँडपंप, तरी प्रत्यक्षामध्ये इथून आधी ते 3 बांबूंचं प्रसिद्ध गेट उघडायचं, म्हणजे वरचा बांबू काढायचा, मध्ये त्याच्यावरनं पाय टाकून आत जायचं. मग इकडे आल्यानंतर या पॅसेजमध्ये आपण येतो. ह्या पॅसेजवरनं हँडपंपकडे यायसाठी परत एक मध्ये भिंत, ती ओलांडून आपण हँडपंप पर्यंत पोहोचतो. मग त्या हँडपंपलाही मजा अशी की जो जो 25-30 वेळा तो पंप मारल्यानंतर एक बादली भरून पाणी निघालं. मग तिकडे जाऊन पाणी तर घेतलं, इकडे येऊन फ्रेश होऊन गेलो. मग नंतर ज्या घरातल्या मुख्य महिला मंडळ होतं त्यांनी सांगितलं की बाबाजी ये वाला हँडपंप मत इस्तेमाल करो. ठीक आहे, इस्तेमाल नाही करो सांगितलं, मग आता आपल्याला काय? ठीक आहे, मग पाणी कुठून घ्यायचं?
तर मग आता तुम्हाला दाखवतो पाणी कुठून घ्यायचं. तर मग याच रस्त्यावरनं एक समोर अशी 1.5 फूट रुंदीची आणि 6 फूट उंच, जस्ट विचार करा की अशी एक अशी भिंत आहे मातीची, ची रुंदी किती आहे 1.5 फूट, फक्त 1.5 फूट, आणि उंची किती आहे 6 फूट, म्हणजे त्या 6 फूट खाली शेत आहे. म्हणजे इथून जर चालताना 1.5 फुटावरनं चालताना जर तुमचा झोक जाऊन पडला तर तुम्ही 6 फूट खाली पडाल, इकडे किंवा इकडे पडाल. तर अशा त्या मार्गाने त्याला मुंडेर म्हणतात तिकडे, मुंडेर किंवा दोन शेतांमधला बंधारा, बांध असं समजा. आणि इकडनं चालत चालत जायचं आणि यांचं शेत होतं ते, इथे एक बिना कठड्याची विहीर होती. म्हणजे कठडा दगडां असे दगड नुसते लूज ठेवलेले असा एक बनवलेला होता कठडा, पण त्या दगडावर हात ठेवला की ते दगड केव्हाही आतमध्ये पडतील अशी भीती वाटायची. त्यामुळे त्या दगडाला न टेकता परत त्या विहिरीला पोहरा पण नव्हता, रहाट गाडग पण त्यात नव्हतं, त्यामुळे असं नुसतं उभं राहायचं आणि बादली आतमध्ये सोडायची. बरं, त्यात अजून गंमत काय होती, या विहिरीच्या किनाऱ्याला पाणी नव्हतं, पाणी अगदी मध्यभागी होतं आणि ते जेमतेम असं 2.5-3 फूट व्यासाचं पाण्याचं थारोळ तिथे होतं. त्यामुळे ते एक स्किल होतं की इथे काठावरती उभं राहायचं, ती हातातली बादली घ्यायची आणि ती बादली अशी दूर फेकायची, ती बरोबर त्या पाण्याच्या थारोळ्यात पडली पाहिजे, पडल्यानंतर ती बुडली पाहिजे, बुडल्यानंतर मग ते खेचायचं. पण खेचताना काय व्हायचं, ती जेव्हा आपण खेचायचो इकडे भिंतीकडे, कारण इथून आपण ओढणार आहोत, तर ती इकडे खेचायला पाहिजे, तर खेचता खेचता ती अर्धी बादली रिकामी होऊन जायची आणि मग अर्धी बादली वरती यायची. असं ते बराच आटापिटा करून ते पाणी काढलं. मग पहिल्या जेव्हा त्यांनी सांगितलं की त्या हँडपंपचं पाणी घेऊ नका, तर मग आम्ही सगळे इकडे आलो. इथे जे काही कपडे वगैरे आमचे धुवायचे राहिलेले होते ते सगळे इथे बसून आम्ही ते कपडे धुतले. आणि मग त्यांनी सांगितलं की आते आते पाणी बिले आणा, म्हणजे तुम्हालाच रात्री वापरायचं आहे तर तुम्ही तुमचं पाणी घेऊन या, म्हणजे पाणी आणण्याची पण जबाबदारी आमची होती. मग आम्ही 2 बादल्या पाणी घेऊन आलो त्या विहिरीतून काढून. आणि मग तुम्ही आता विचार करा, तुम्ही जर 36 चेंबर ऑफ शाओलिन ब्रुसली, सॉरी नॉट ब्रुसली, तो दुसरा कोणीतरी होता त्याचा ऍक्टर, त्याचं नाव मला आठवत नाहीये, त्यामध्ये ते दाखवलं होतं की असं एका अरुंद भिंतीवरती दोन्ही हातात बादल्या घेऊन ते लोक असे उंच चढतात. तर त्याचीच मला आठवण झाली, कारण इथून, कारण तिघांमध्ये पुरुष मीच असल्यामुळे माझी जबाबदारी होती आणि शिवाय त्यांच्याही हातामध्ये घमेले होते, या दोघींच्या हातात घमेल्यात काय होतं तर धुतलेले कपड्यांचं ते गाठोडं त्यात होते, पण आपल्याकडे डोक्यावर ठेवायची पद्धत नसते, त्यामुळे त्यांनी हातात ती तगारी घेतलेली होती आणि माझ्या हातामध्ये 2 बादल्या. असं इथून हे पाणी घेऊन जवळजवळ एक 300-400 मीटर आम्ही या मुंडेरवरनं चालत चालत इकडे आलो. इथे आणून या वरांड्यात या पाळीवरती आम्ही त्या 2 बादल्या भरून ठेवल्या आणि त्यानंतर मग आमची संध्याकाळची आरती वगैरे इथे सगळं झालं. आरतीनंतर मग त्यांनी जेवण आम्हाला याच ठिकाणी प्रोव्हाइड केलं, जेवण वगैरे झालं. रात्री 1-2 इकडे जाऊन फ्रेश होऊन आलो आम्ही. पहाटे उठलो, आता स्नान करायचं, म्हणजे पाणी पाहिजे. ते रात्री 2 बादल्या आणलेलं पाणी तिघांना कसं काम असेल. मग परत आम्ही मैयाजींना विचारलं. मैयाजी म्हणे, ऐसा करो आप, यहां से इस रास्ते से जाना, उधर एक प्राथमिक स्वास्थ्य केंद्र है, उसके पड़ोस में एक हैंडपंप है, वहां से आप पानी लो. ठीक है, आता स्नान करणं तर जरुरी आहे, कारण पूजा करूनच निघायचं आहे. मग स्नान करायला आम्ही तिघं जण आपले अंघोळीचे कपडे वगैरे घेऊन इथे आलो. इथे ऑलरेडी
अशी लाईन लागलेली होती. एक माणूस तिथे उभा होता, म्हणजे त्याचा नंबर होता, आणि पण तो सज्जन होता, अर्थात परिक्रमावासीला सज्जन लोकच भेटतात सगळे. त्याला आम्ही निवेदन केलं की हे बाबा तू जरा इथे साईडला विटांचा चट्टा लावलेला होता, त्याला म्हटलं जरा वहां पे खड़े रह के हनुमान चालीसा एक बोलो जब तक हमारा काम हो जाएगा. तो बिचारा तिथे पुरुष उभा राहिला. आणि मग सगळ्यात आधी मी, सुषमा, मग ती तिसरी मैया, ते तिघांचे स्नान झाले. आता विचार करा की तोपर्यंत पूर्ण सूर्योदय झालेला होता, पूर्ण ओपन ओपन मध्ये हे स्नान. आता कपडे कुठे बदलणार स्त्रिया? मग मी तर इथेच बदलून घेतले, पण मग त्यांनी इकडे प्राथमिक स्वास्थ्य केंद्राचा व्हरांडा, व्हरांड्याचं दार उघडं होतं, त्यांनी इथे आत जाऊन कपडे बदलले. आणि मग आम्ही तिघही जण परत इकडे आलो बंगल्यामध्ये. इथे येऊन मग सकाळची पूजा आरती वगैरे संपन्न झाली, चहा प्यालो, नर्मदे हर म्हटलं, आणि मग तिथून आम्ही निघून मिरिया गावाच्या दिशेने निघालो. ओम रुद्रदेहाय विद्महे मेकलकन्याय धीमही तन्नो रेवा प्रचोदयात. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.